जय भवानी जय शिवराय। पावन खिंडीचा रणसंग्राम नरवीर बाजीप्रभू देशपांडे आणि नरवीर शिवा काशे यांच्यासह 300 मावळ्यांच्या बलिदानाचा हा प्रसंग जो आठवला की छत्रपती शिवाजी महाराजांच्याही डोळ्यात पाणी येत असेल त्याची ही कथा। खिंडीतून राजमार्गाने जर चालत गेला तर 7 किलोमीटरचा रस्ता आहे। 7 किलोमीटरवरती विशाळगड आहे। पावन खिंड ते विशाळगड या दरम्यानचं एक युद्ध, तर पन्हाळ्याच्या पायथ्याला झालेलं दुसरं युद्ध आणि हे पावन खिंडीमध्ये झालेलं तिसरं युद्ध। एकाच मोहिमेच्या वेळेस 3 ठिकाणी रणसंग्राम झालेला आहे। तो थोडक्यात मांडण्याचा प्रयत्न करतोय। 23 मिनिटाचं आपलं व्याख्यान असेल। 23 मिनिटात पाऊस येऊ नये अशी अपेक्षा धरूया। लोकेशन तुमच्या लक्षात आले, ही घोडखिंड आहे, ही पहिली मूळची घोडखिंड। कारण का, इथून पाठीमागं मलकापूरच्या पूर्वेच्या बाजूने जर 4 किलोमीटर गेलात तर जाताना डाव्या बाजूला एक मोकळा माळ लागतोय, तो आहे घोडमाळ। म्हणजे महाराष्ट्रातला, स्वराज्यातला त्यावेळचा सगळ्यात मोठा घोड्यांचा बाजार जिथं भरला जायचा तो माळ म्हणजे घोडमाळ। आणि याच घोडमाळावरती खरेदी केलेली घोडी, या घोड्यांच्यापैकी जी घोडी कोकणात पाठवायची आहे त्याचं पहिल्यांदा रजिस्ट्रेशन विशाळगडावरती केलं जायचं। आणि ही घोडी विशाळगडावरती नेण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ही खिंड। आणि ज्या खिंडीतून ही घोडी नेली जातात त्या खिंडीचं नाव आहे घोडखिंड। आता ती घोडखिंड पावन कशी झाली आणि तिचं पावन खिंड म्हणून नामकरण कसं झालं, इकडं आपण वळतोय। खिंडीत खाली उतरलात, 100 पावलं पुढं चालत गेलात तर ही खिंड पहिलं डावं वळण घेते आणि या डाव्या वळणाच्या पाठीमागे या युद्धाला सगळ्यात सुरुवात झाली। लोकेशन सगळ्यांच्या लक्षात आले असतील, पन्हाळगड पूर्वेला, पश्चिमेला विशाळगड। खिंड खाली उतरून महाराज पश्चिमेच्या बाजूने विशाळगडाकडे गेलेले आहे। ठीक आहे, प्रत्यक्ष आपण आता पावन खिंडीकडे वळूया। आई भवानी आणि वीर माता जिजाऊ यांचं स्मरण करून हिंदवी स्वराज्यासाठी झटलेल्या सर्व ज्ञात अज्ञात मावळ्यांना मानाचा मुजरा करतो आणि या पावन खिंडीच्या अमर इतिहासाला प्रारंभ करतो। दिनांक 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडावरती अफजल खानाचा वध करून शिवाजी महाराज करवीर संस्थान म्हणजे कोल्हापूरच्या दिशेने स्वार झाले आणि त्यांनी दिनांक 28 नोव्हेंबर 1659 रोजी म्हणजे तब्बल 18 दिवसांच्यामध्ये मराठ्यांनी 22 गावं आणि 18 किल्ले परत एकदा स्वराज्यात सामील करून घेतली। केवढा मोठा विजय आहे बघा। आज आपल्याकडे गाड्या असताना 18 दिवसात 18 किल्ले फिरणं शक्य नाही, पण मराठ्यांनी 22 गावं आणि 18 किल्ले मोगलांच्याकडून सोडवून पुन्हा स्वराज्यात सामील करून घेतली। पण याच्यातला सगळ्यात महत्वाचा जो किल्ला आहे 18 किल्ल्यांच्यापैकी, तो महत्वाचा किल्ला म्हणजे कोल्हापूरच्या बाजूला असणारा पन्हाळगड। हा पन्हाळगड महत्वाचा का होता, तर त्यावेळच्या आदिलशाही, विजापुरी आदिलशाहीची उपराजधानी असणारा जो किल्ला आहे तो म्हणजे पन्हाळगड आहे। एक तर प्रतापगडावरती अफजल खानासारखा मातब्बर सरदार मारला गेला आणि त्याच्या लगोलग 25 दिवसांच्या आतच आदिलशाही राज्याची उपराजधानी सुद्धा मराठ्यांच्या ताब्यात गेली। म्हणून आदिलशहा आणि बडी बेगम भयंकर संतापले आणि आता हे हिंदवी स्वराज्य ठेवायचं नाही म्हणून त्यांनी परत एकदा एक बलाढ्य सरदार नेमलाय, ज्याचं नाव आहे सिद्धी जोहर। हा सिद्धी जोहर कर्नोळचा नवाब आहे। त्याला सलाबते जंग आणि सलाबते खानाचे किताब दिले, त्याला गौरव करण्यात आला त्याचा आणि स्वराज्यावरती चाल करून येण्याचा विडा त्याला दिला। विडा उचलला आणि त्याच्या दिमतीला 40,000 आदिलशाही सैन्य दिलंय आणि त्या 40,000 सैन्यांच्यावरती अंमलदार हाशमी सरदार दिलेत, त्याच्यामध्ये सिद्धी मसूद जो सिद्धी जोहरचा जावई आहे, अफजल खानाचा मुलगा फाजल खान आहे, रुस्तम एजमा खान, भाई खान, बडे खान, सादत खान असे हाशमी सरदार आणि या हाशमी सरदारांच्या वरचा अंमलदार म्हणजे हा सिद्धी जोहर। असे हे हाशमी सरदार आणि 40,000 आदिलशाही सैन्य स्वराज्यावरती चाल करून आलं आणि या मोगली सैन्यानं पन्हाळ्यातला वेढा टाकला, पन्हाळ्याला वेढा पडला आणि 40,000 गनिमांच्या ताब्यात या सह्याद्रीचा वाघ अवघ्या 6,000 मावळ्यांच्या अडकला। पण हा 6,000 मावळ्यांचा रेटा सुद्धा 40,000 गनिमांना भारी पडला, कारण आईनं उन्हाळा हिवाळ्यात पडलेला वेढा उन्हाळा संपायला आला तरी सुद्धा या सिद्धीला जागचा वेढा तो सुभर सुद्धा पुढं तरकू दिला नाही, हा या सह्याद्रीचा खरा बाज आहे। पण हा सिद्धी सुद्धा पक्क्या इराद्याचा आहे, त्यानं पुढं सरकता येता येत नाही म्हणून जागता वेडा अजिबात हलवला नाही, आहे तसा देह तयारी हा वेढा ठेवला, अगदी मुंगीलाही जायला वाव मिळणार नाही एवढा कडक गनिमांचा वेढा पडलाय। आणि अशा या वेढ्याला फोडण्यासाठी शिवाजी महाराजांचे उजव्या हात असणारे नेताजी पालकर किंवा ज्यांना प्रति शिवाजी म्हणलं जातं, असा हा नेताजी पालकर, जो नेताजी पालकर एकही युद्ध हारलेला नाही आणि नेताजी पालकर एखाद्या युद्धावरती जाण्यासाठी घोड्यावरती स्वार झाले की नेताजी पालकरांची फते झाली हा फतवा निघतो, असा नेताजी पालकर तब्बल 2 वेळेला सिद्धीसमोर
पन्हाळ्याच्या पायथ्याला हार पत्करून गेलाय, याच्यावरून लक्षात येतं की सिद्धी किती पक्क्या इरादेचा आहे. आणि अशा अवस्थेत 6 महिने उलटून गेले आणि महाराजांनी दिवाने खास मध्ये पन्हाळ्यावरती दरबार भरवलाय. दिवाने खास मध्ये दरबाराला 2 दरबार आहेत, एक दिवाने आम जो सगळ्यांच्यासाठी आहे आणि दिवाने खास गुप्त खलबत होतात. अशा दिवाने खास मध्ये मंत्रिमंडळ आणि वकिलांच्या बरोबर एक दरबार बोलवला. हा दरबार सुरू आहे आणि दरबार सुरू असताना महाराज म्हणतायत या वेड्यातून बाहेर पडायचं कसं, याची लांबी काहीतरी युक्ती काढली पाहिजे. नेमकी कल्पना काय असेल कोणाच्या डोक्यात तर सांगावी. आणि त्यानुसार चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असतानाच धडामधू असा मोठा आवाज झाला, संपूर्ण पन्हाळा आदरला. महाराज दिवाने खास मधून बाहेर पडले, पश्चिमेला बघितलं तर गवताची शाकारणीच्या गवताची गंजी आग ओकताना दिसली. महाराजांच्या डोक्यात विचारचित्र करायला सुरू झाले. त्याआधी या सिद्धीकडे एवढ्या लांब पल्ल्याच्या तोफा नसताना देखील थेट गडावरती तोफेचा मारा झाला. त्याआधी सिद्धीनं वेडा आवळला, सिद्धी निम्म्या गडापर्यंत येऊन पोहोचला हे महाराजांच्या लक्षात गेलं. आणि हे विचारचक्र सुरू असतानाच पुन्हा एकदा मोठा आवाज झाला, संपूर्ण पन्हाळा पुन्हा हादरला आणि त्या प्रचंड आग ओकणारा तोफेचा गोळा महाराजांच्या नजरेसमोर येऊन 3 दरवाज्याच्या कमानीवरती आदळला. आज ही 3 दरवाज्याच्या कामांच्या काही ठिकऱ्यावर सुद्धा तुम्हाला दिसतात. महाराज लघुवीनं तटाकडे सरसावले आणि बुरुजावरून खाली बघताच मात्र महाराजांच्या तळपायाची आग मस्तकाला भेटली. कारण होतं की सिद्धीनं जागता वेडा हलवला नव्हता, तर त्यानं लांब पल्ल्याच्या तोफा मागवल्या होत्या आणि या तोफा पुरवण्याचं काम राजापूरच्या टोपीकर इंग्रजांनी केलंय, ज्याचा प्रमुख आहे हेनरी रिव्हिंग्टन. हा हेनरी त्यानं तब्बल 6 महिन्यापूर्वीच महाराजांच्या बरोबर एक तह केला होता आणि या तहामध्ये त्यांना महाराजांना स्पष्टपणे लिहून दिलं होतं की यापुढे हिंदवी स्वराज्याच्या कोणत्याही शत्रूला कोणत्याही प्रकारची मदत इंग्रजांच्याकडून होणार नाही. आणि हाच तह मोडीत काढत हाच हेनरी स्वराज्याच्या विरोधात पन्हाळ्याच्या पायथ्याला 45 दारुगोळ्यांच्या निशी इंग्रजी निशाण पडतोवत उभा टाकलाय. तर ते शेवटी या इंग्रजांचंही काही चाललं नाही, तर आणलेल्या दारुगोळ्यांच्या पैकी 1/2 दारुगोळा नेमबाजी साधण्यात वाया गेला ही बातमी गडावरती पोचली आणि महाराजांनी दुसऱ्यांदा दिवाने खास मध्ये दरबार भरवलाय. दरबार भरला आणि तिथं चर्चा सुरू झाली. चर्चा सुरू आहे आणि ही चर्चा सुरू असताना पन्हाळ्याच्या पायथ्यावरून एक हेर आलाय आणि ह्या हेरानं बातमी दिली की पुण्यावरती 1,00,000 फौजेची शाहिस्ते खान चाल करून येतोय. आता पन्हाळ्याच्या पायथ्याला 40,000 आहे, पुण्यावरती येणार 1,00,000 आहे, 1.5 लाखाचं फौज चाल करून येतोय. आणि अशा अवस्थेत दुसरा हेर पन्हाळ्याच्या पायथ्यावरून पळत आलाय. तिसरी बातमी अशी दिली की विजापूरच्या आदिलशहानं या सिद्धी जोहरला फरमान पाठवलंय, हा वेडा आहे तसा जयत ठेव, पावसाळा होईपर्यंत कुठलीही चाल करू नकोस, फक्त शिवाजीला गडावरून खाली सुटका कामाने त्याला खाली सोडू नकोस. पावसाळा संपता क्षणी विजापुराहून मी हिंदवी स्वराज्यावरती 4,00,000 फौजेनिशी चाल करून येतोय. आता पुण्यावरती 1,00,000 आले, पन्हाळ्याच्या पायथ्याला 40,000 आहे आणि पावसाळा संपता क्षणी 4,00,000 आदिलशाही सैन्य येणार आहे. 5.5 लाख फौज स्वराज्यावरती चाल करून येते. तब्बल महाराजांचं संपूर्ण सैन्य त्यावेळेस आहे फक्त 35,000. हे युद्ध शक्य नाही म्हणून महाराजांनी तिथं दिवाने खास मध्ये मुद्दा मांडला, कसल्याही परिस्थितीत या वेड्यातून बाहेर पडण्याची नितांत गरज आहे. आणि अशा अवस्थेमध्ये युक्ती सुचली, महाराजांनीच युक्ती सुचवली. आता आषाढ मासाला सुरुवात होईल, पावसाळा सुरुवात होईल, सह्याद्रीचा पाऊस या गनिमांनी बघितला नाही, धोधो पावसापुढे गनिम टिकणार नाही, हा वेडा सोडून जातील, किंबहुना हा वेडा ढिला तरी पडेल आणि त्यावेळेस आपण या वेड्यातून सुखरूप बाहेर पडू, 15 दिवस वाट बघायची ठरलं. आषाढ मासाला सुरुवात झाली, आषाढ मास सुद्धा निम्मा उलटून गेला, महिना उलटला, आषाढ मासाची उमेद सुद्धा मालवायला लागली. कारण हा सिद्धी इतक्या पक्क्या इराद्याचा आहे की त्यानं 400 वर्षापूर्वी 40,000 गनिमांच्यासाठी कातडी तंबू उभारले आणि हा जय्यत वेडा पुन्हा आहे तसा पूर्ण तयारीनिशी जय्यत ठेवला. आषाढ मासाची उमेद पुन्हा एकदा मालवली आणि तिसऱ्यांदा महाराजांनी दिवाने खास मध्ये दरबार भरवलाय. आता या गड्यातून बाहेर पडायचं कसं, ही चर्चा सुरू असतानाच गडाच्या पायथ्यावरून पन्हाळगडच्या पायथ्यावरून पहारेकरांनी एका साधूला बंदी अवस्थेमध्ये बेड्या घालून बंदी अवस्थेमध्ये महाराजांच्या समोर पेश केलं आणि या साधूला बघताच महाराजांनी हाताची इशारत केली. इशारत झाल्याबरोबर त्या साधूच्या बेड्या खोलण्यात आल्या. बेड्या काढल्यावर या साधूनं त्रिवार मुजरा केला. दुसऱ्या क्षणाला महाराज म्हणतायत, अरे महादेव कधी आलात? महादेवाच्या डोळ्यात टक्कन पाणी भरलं. महादेव गहिवरल्या थोडा म्हणतोय, राज स्वतःच्या सवंगड्याने वेषांतर करून आलो म्हणून ओळखलं नाही. 2 वर्षापूर्वीची आपली भेट ही राजगडावरची, मग त्यांनी तुम्ही मला ओळखलं. राज 21 दिवस अगोदर तो गडाच्या पायथ्याला आलो, 18 दिवस वेड्यात चाकरी केली आणि वेड्यात सगळी खलबत घेऊन वर आलो. हा महादेव म्हणजे नजरबाज महादेव, गुप्तहेर खात्याचा प्रमुख आहे. खरोखर बाजासारखी नजर असणारा हा महादेव
महादेव सांगतोय राजे 21 दिवस गडाच्या पायथ्याला आलो, वेड्यात 11 दिवस चाकरी केली आणि वेड्यात ती सगळी खलबत्ती घेऊन वरती आलोय. त्यानुसार महाराजांनी त्याची फुला खुशाली पुसली, त्याची सल्ला मसलत केली आणि त्याची सल्ला मसलत सुरू असताना महाराज ताण करून उभे राहिले आणि महाराज म्हणतायत नाना नाना भवानीने कौल दिला, आपण हा वेडा फोडणार, आपण या वेड्यातून सुखरूप बाहेर पडणार. महाराजांच्या डोळ्यात विलक्षण तेजसंचार होतं. स्वराज्याच्या शिरेदारांच्या लक्षात आलं की वेड या वेड्यातून बाहेर पडण्याची नामी युक्ती महाराजांना सुचली असणार, पण नेमकी कल्पना काय? म्हणून बाजी प्रभू देशपांडे सुटले झाले. अहो राज, ह्या एवढ्या मोठ्या घराण्यातनं बाहेर पडायचं तरी कसं? अहो नाना, हा महादेवाला तर या वेड्यात नसला, जर खालचा माणूस वर येऊ शकतो तर वरचा माणूस खाली का नाही जाणार? या महादेवाचाच मार्ग आपल्याला बाहेर काढणार, आपण हा वेडा फोडणार. आणि त्यानुसार गडावरती त्या दिवशी मोर्चे बांधली झाली. दिवस ठरला, वेळ ठरलं, नियोजन ठरलं आणि या नियोजनामध्ये हे जी गंगाधरराव पंत पन्हाळ्याचे वकील, नजरबाज महादेव गुप्तहेर खात्याचा प्रमुख, बांधल सेनेचे प्रमुख धारकरी बाजीप्रभू देशपांडे, त्यांचे थोरले भाऊ फुलाजीप्रभू देशपांडे आणि त्याचबरोबर पन्हाळ्याच्या पायथ्याच्या नेबापूर गावचा नाभिक समाजाचा एक खंदा कार्यकर्ता, खंदा धारकरी आहे शिवाकाशी जो कथित शिवाजी आहे, त्यांना घेऊन मोर्चे बांधणी झाली. आणि ठरल्या नियोजनानुसार वकील हेजीत गंगाधर पंतांनी पन्हाळ्याच्या पायथ्याला सिद्धीला निरोप पाठवला की वद्य प्रतिपदा गुरुवार दिनांक 12 जुलै 1660 सूर्यास्ताच्या पहिल्या प्रहराच्या वेळेस महाराज तुम्हाला विनंत शरणागती पत्करतील. आणि त्यानुसार गनिम आनंदला सिद्धीला दिलेली ही पहिली ओळ आहे. गनिम आनंदला मधून अवस्थेमध्ये नाच गाणं खाली चालू झालं. ठरलेला दिवस उजाडला, दुपार झाली, संध्याकाळ झाली, सूर्यास्ताचा पहिला प्रहर सुरू झाला, विधांच्या नौबती सुरू आहेत, उदो पाऊस कसा वारा सुरू आहे. राजदिंडी मार्गावरती, पन्हाळ्याच्या राजदिंडी मार्गावरती दोन पालख्या तयार आहेत, दोन राजे तयार आहेत. एका बाजूला शिवाजी महाराज त्यांची पालखी 4 भोई आणि बांधल सेनेचे मोजके फक्त 600 धारकरी आहेत. दुसऱ्या बाजूला प्रति शिवाजी शिवाकाशीत 1 पालखी 4 भोई आणि बांधल सेनेचे मोजके 100 धारकरी हे जे गंगाधर पंत आहेत. दोन्ही राजे समोरासमोर आले, सगळीकडे भयान शांतता आहे आणि त्यामुळे वातावरण अधिक गंभीर झालंय आणि अशा अवस्थेत दोन्ही राजे समोरासमोर आलेत, नेमका शिवाजी ओळखणं कठीण आहे. अशा अवस्थेत शिवाजी महाराज शिवा काशीदांना म्हणतायत अरे शिवा, या पालखीतून नकली शिवाजी म्हणून सिद्धी समोर हजर झाल्याचा इनाम काय मिळालं याची कल्पना आहे तुम्हाला? जी राज, राज शत्रू इनाम देईल मोतीच, पण राज, राज हा शिवा शिवा न्हावी म्हणून मरणार नाही, तर या स्वराज्याचा पोशिंदा शिवाजी राजा भोसला म्हणून मरल आणि हा इतिहास त्याची साक्ष देईल. महाराजांचे डोळे पाण्यानं गहिवरले. महाराज गहिवरले, स्वराज आपल्या पालखीत बसले, तर शिवा मात्र मोठ्या दिमाखात आपल्या पालखीत बसलाय. भयानी पालख्या उचलल्या, दोन्ही राजांची अखेरची नजरानजर झाली, पालख्यांची आलवानं झाकली गेली आणि दोन्ही पालख्या आपापल्या मार्गाने मार्गस्थ झाल्या. शिवा काशीदांची पालखी वाजत गाजत पन्हाळ्याच्या पायथ्याला निघाली, तर शिवाजी महाराजांची पालखी पुसाटी दुर्गा मार्गे अंधार रात्रीतून काट्यापुट्यातून स्वसाट्याचा वारा आणि विजांच्या नौबतीतून मार्ग काढत विशाळगडाकडे रवाना झालेली आहे. पन्हाळ्याच्या पायथ्याला शिवाजी शिवा काशीदांना कैद झाली आणि जे गंगाधर पंतांनी निरोप दिल्याप्रमाणे पुन्हा एकदा आदर स्वागताचा कार्यक्रम झाला. नजराने पेच झाले आणि नियोजनानुसार तिथं चर्चा सुरू आहे. पेच काय ठरलाय, नियोजन काय ठरलंय? शिवा काशीदांनी शिवाजी महाराज बनवून या सिद्धीचा जेवढा वेळ चर्चेमध्ये वाया घालवता येईल तेवढा वाया घालवायचा आणि तेवढ्या वेळात शिवाजी महाराजांनी सुखरूप विशाळगडी पोचवायचं. त्यानुसार तिथं बेतानुसार त्या नियोजनानुसार चर्चा सुरू झालेली आहे. आईनच्या रंगात आली यवाना महाराजांची पालखी पुसाटी मुरू सोडून मसाई पठारावरती चढलेली आहे. तिकडं महाराजांची पालखी मसाई पठारावर चढली, तिकडं पन्हाळ्याच्या पायथ्याला आईनच्या रंगात आली आणि आईनच्या रंगात आली असतानाच एक हापशी पळत पळत आल्याने म्हणतोय खान साहेब शिवा भाग्या. त्या ऐकताच त्या सिद्धीच्या हापशावर देख असला बत्तमीज देखो शिवाजी राजे तो हमारे काम शिवायचं त्यालाही शिवाजी महाराज सिंहासनावर दिसले. तोही मागे सोडून तिथं उभा राहिलाय. दुसऱ्यांदा फरमान सुटलं, चर्चा पुन्हा सुरू ठेवा. चर्चा पुन्हा सुरू झाली. दुसऱ्यांदा पन्हाळ्याच्या पायथ्याला चर्चा सुरू आहे. महाराजांची पालखी पुसाटी गुरु सोडून पश्चिमेला पुन्हा एकदा रवाना झालेली आहे. तेव्हा महाराजांची पालखी पाठीमागं पांढऱ्या पाण्यापर्यंत येऊन पोहोचलेली आहे. तिकडं पन्हाळ्याच्या पायथ्याला दुसऱ्यांदा आईन चर्चा रंगात आली असतानाच दुसरा हापशी पळत पळत आला आहे आणि दुसरा हापशी म्हणतोय खान साहब शिवा भाग्या महिने देखा महिने आपने आपुसी देखा. आणि एवढ्याच त्याला सिंहासनावर बसलेले शिवाजी महाराज दिसत आहेत. त्याला नेमकं होतात की खूप कळे ना. शिवाजी महाराज पळताना मी बघितलंय, समोर बघितलं तरी सुद्धा शिवाजी महाराज आहे. तो मागं सरकलाय, तिथं उभा राहिलाय. पुन्हा एकदा त्या सिद्धीनं पुन्हा दुसऱ्यांदा फरमान सोडलं, चर्चा पुन्हा सुरू ठेवा. पण आता मात्र सुखीला पुरता संशय आलाय. तरी सुद्धा त्यानं शासन प्रवृत्तीनं चर्चा तिसऱ्यांदा सुरू केली. तिकडं पन्हाळ्याच्या पायथ्याला तिसऱ्यांदा चर्चा रंगात आली. तेव्हा महाराजांची पालखी इथून पाठीमागं पांढरं पाणी सोडून वडमाळपर्यंत येऊन पोहोचली. पन्हाळ्याच्या पायथ्याला तिसऱ्यांदा चर्चा रंगात आली आणि तिसरा जो हास्य आला
तो मात्र खुद अफजल खानाचा मुलगा फाजल खानाचा आहे. फाजल खान पळत पळत आलाय आणि शिवाजी महाराजांच्याकडे बोट करूनच म्हणाला, खान साहब खान साहब, ये तो नकली शिवा है, असली शिवा तो कपका मार दिया. म्हणतो, क्या बघते हो फाजल खान साहब, हा जर असली शिवाजी असेल तर प्रतापगडावरती झालेला तलवारीचा वार याच्या डोक्यावरती दिसला पाहिजे. आणि त्याच आवेशानं हातात त्या तलवारीनं त्यानं महाराजांच्या डोक्यावर शिवडवला. त्याला तो घाव दिसला नाही. मग मात्र सिद्धिपुरता संतापलाय, भयंकर संतापला, डोळे रक्ताळले गेले, चेहरा लालबुंद झाला, मोठ्या आवळ्या शमशेर काढाडली, सपासप वार शिवाच्या ताताला उशीत आले. शिवा आडवा झाला आणि अशा अवस्थेत पुन्हा एकदा 10,000 घोडदळांची या सिद्धी जोहरनं पाटला करायचं ठरवलं आणि फरमान चुटलं, अरे पकडो उस हरामजादे शिवाजी को, जैसे भी हो जिंदा या मुर्दा मेरे सामने पेश करो उस कमीने को. आणि हे शब्द ऐकता तर रस्त्याच्या सालोने पडलेल्या शिवा काठीर प्राण वसात आणून गरजला, अरे हाड, अरे ज्या स्वराज्याच्या एका मामुली मावळ्याची तू मरेपर्यंत पाठ बघू शकला नाही, त्या स्वराज्याच्या पोशिंद्या राजाचं तू तुझ्या मरेपर्यंत तोंड बघू शकणार नाही. आणि त्या सरशी शेजारी उभा असणाऱ्या बालदाराचा भाला शिवाच्या काळाचा पार झाला आणि शिवा निश्चित झाला. आणि अशा अवस्थेत 10,000 घोडदळांच्या निघी पुन्हा एकदा शिवा काठी सिद्धी जोहरनं शिवाजी महाराजांचा पाठलाग सुरू केला. तेव्हा ना महाराजांची पालखी घोडमाळपणे पोचली. बाजीप्रभूंना पाठीमागून येणाऱ्या मशाली पलीते दिसले. बाजीप्रभूंनी फरमान सोडलं, गनिमाला सुगावा लागला, वेग वाढवा गनिम, आपल्याला गाठता कामाने, हर हर महादेवची गर्जना झाली. फरमान सोडलं, अंगातले अंग्रकेन पायाचे पायदान काढा, आपला रस्ता काट्या कुट्यांचा चिखलदऱ्यांचा चिखलदऱ्यात आपले पायदान अडकून वेग कमी होता कामाने, आपला रस्ता करवंदाच्या जाळीचा करवंदाच्या जाळीत अंग्रके अडकून वेग कमी होता कामाने. अशा अवस्थेत उघड्या अंगानं भोरक्या पायानं स्वराज्यासाठी आणि स्वराज्याच्या पोशिंद्यासाठी मराठा मावळा प्राणकंठात आणून पळायला लागला. आणि यव्हा ना महाराजांची पालखी या भुरकिंनी घेऊन पोचलेली आहे. इथं आल्यानंतर थोडा वेळ विश्रांती घ्यायची, आराम करायचा हा पहिला बेत आहे, तर विशाळगड सुखरूप आहे ही दुसरी घटना महाराजांच्या डोक्यात होती. पण इथं भोरकिंडत आल्यानंतर विशाळगडावरून एक हेर पळत पळत आलाय आणि या हेरानं दुसरी बातमी दिली. ही बातमी अशी आहे की विशाळगडाला सुद्धा सूर्याजीराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकरांनी 10,000 मराठ्यांच्या निधी मराठ्यांच्या विरोधातच मोर्चे बांधणी केली. आता इकडं आड तिकडं वीर अशी अवस्था मराठ्यांची झाली. पाठीमागून येणारा 10,000 आहे, पुढे गेलं तरी 10,000 आहे, इकडं आड तिकडं वीर अशी अवस्था मराठ्यांची आहे. महाराजांनी हेरलं, दोन्हीकडून संकट आहे. आणि महाराज बाजीप्रभू देशपांडेंना म्हणतायत, नाना जे होईल ते सगळ्यांनी मिळून खिंडीत सामोरं जाऊया, शत्रूला जे भोगायचं ते सगळ्यांनी मिळून भोगूया, जे सोसायचं ते सगळ्यांनी मिळून सोसूया. पण महाराजांचं बोलणं मध्ये थोडं बाजीप्रभू देशपांडे म्हणतायत, नाही राजन, राजा तुम्ही 300 धारकरी घ्या, विशाळगडावरती शत्रू पोचतवा, सूर्यारावाची कोंडी पडा आणि विशाळगडी पोचतवताच मुंडा दरवाजावरून 325 सलामती या बाजीला कळवा. राजा लाख मेलं तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे, एवढी विनंती भीक म्हणून आमची पदरी घाला, एवढी विनंती मान्य करा. राजा तुमच्या तोफांची सलामती जोपर्यंत या बाजीला कळत नाही तोपर्यंत हा बाजी आपल्या प्राणाची बाजी लावून ही पिंड लढवून धरेल, एवढी विनंती मान्य करा राजे. आणि त्यानुसार महाराजांनी विनंती मान्य केली. इथंपर्यंत 600 धारकरी आले, 600 सुद्धा फाटाफूट पडली. 300 धारकरी घेऊन शिवाजी महाराज विशाळगडाकडे रवाना झाले आणि याच खिंडीत खाली उतरून 100 पावलं पुढे गेलात तर ही खिंड पहिलं डावं वळण घेते. आणि याच डाव्या वळणाच्या पाठीमागच्या बाजूला बाजीप्रभू देशपांडे 300 धारकऱ्यांच्या रात्रभर काट्या कुट्यातून 20 कोस पळून आलेला, तब्बल 45 किलोमीटर रात्रभर पळून आलेला मावळा शत्रूची वाट बघत बसलाय. आणि यव्वाना दीन दीन करत 10,000 पटाने फौज 300 मराठ्यांना भेटलं. भयंकर रणकंदन माजलं. खाली गेला तर तुमच्या नजरेसमोर कासारी नदीचा उगम आहे. हा कासारी नदीचा पाठ आतापर्यंत पाण्यानं वाहत होता, तो आता रक्तानं व्हायला सुरुवात झाली. आणि हा भयंकर नरसंहार तब्बल पहिल्या सूर्योदयाच्या पहिल्या प्रहरापासून तिसरा प्रहर सुरू झाला तरी सुद्धा अजून सुरूच आहे. हा बाजी आपल्याला खिंड ओलांडू देणार नाही हे बघून सिद्धीनं दगा करण्याचं ठरवलंय. आणि इकडे दगा करण्याचं ठरवलंय, तिकडे विशाळगडच्या पायथ्याला सुद्धा सूर्याजीराव सूर्यावरती आणि जसवंतराव पालवणीकरावरती महाराज 300 धारकऱ्यांच्या तुटून पडले. तिथं सुद्धा भयंकर नरसंहार माजलाय. इकडं घोडखिंडीमध्ये हे रणकंदन सुरूच आहे. दगा करण्याचं ठरवलं आणि फुलाजीप्रभू देशपांडे बाजीप्रभूंचे थोरले भाऊ या एका फुलाजीप्रभूंना मगाशी सकाळी जसं सांगितलं तसं युद्धनीतीनुसार रणसंग्राम नीती असते. ही रणसंग्राम नीती मोडीत काढण्यात आली. एका तलवारबाज फुलाजीला 10 भालदारांनी हेरलं आणि पाठीमागच्या भालदारांना भाल्याचा वार पाठीमागून केला. फुलाजीप्रभू आडवा झाला. रणनीती काय आहे?
तलवारबाजावर तलवारबाजानं लढायचं, भालदाराबरोबर भालदारानं लढायचं, पाठीमागून कुणीही कुणाच्या वार करायचं नाही, एकाबरोबर एकानंच लढायचं आणि सूर्यास्त होताक्षणी युद्ध थांबवायचं. ही रणसंग्राम नीती मोडीत काढण्यात आली आणि एका तलवारबाज फुलाजीला 10 भालदारांनी घेरलं आणि पाठीमागच्या भालदारानं वार केला आणि फुलाजी आडवा झाला. बाजी प्रभूंनी हर हर महादेवची गर्जना केली, प्रचंड आरोळी बोलली आणि बाजी प्रभूंच्या हातातले दोन्ही दाणपट्टे आता एवढ्या स्पेशानं फिरत होते. त्यांनाही आता ना रणसंग्राम नीती राहिली ना जीवाची भीती राहिली. समोर आला त्याला कापलाने आडवा केला, एवढंच ध्येयबाजींचं होतं. आणि आजच्या अवस्थेमध्ये हे रणकसरत सुरू झालंय. सूर्यास्ताचा पहिला प्रहर सुरू झाला, संध्याकाळची वेळ झाली. सूर्यास्तानंतर युद्ध थांबणं कठीण आहे, अगोदरच रणसंग्राम नीती मोडीत काढण्यात आलेली आहे. हे झेरलं आणि स्पेशानं मराठ मावळा लढायला लागला. तेव्हाना विशाळगडच्या पायथ्याला भयंकर रणसंहार किल्लेदार झुंजारराव पवारांनी गडावरून पाहिला. विशाळगडच्या किल्लेदारांनी विशाळगडच्या पायथ्याचा नरसंहार किल्लेदारांनी वरून पाहिला. या सह्याद्रींनी नेसलेलं शिरवा शालू रक्तरंजित झाला आणि किल्लेदारांनी वरून कुमत पाठवली. सूर्यारावाची कोंडी फोडण्यात आली आणि किल्लेदार झुंजारराव पवारांना शिवाजी महाराजांनी आज्ञा दिली, मुंडा दरवाज्यावरती जावा, तीन तोफांची सलामती आमच्या बाजीला कळवा. त्यानुसार तीन तोफांची सलामी द्यायला मुंडा दरवाजाकडे किल्लेदार झुंजारराव पवार रवाना झालेले. या घोडखिंडीमध्ये हा बाजी अजूनही आपल्याला खिंड ओलांडू देणार नाही म्हणून पुन्हा दगा करण्याचं ठरवलं. मराठ्यांनी पराक्रमाची चर्चा केली, बाजी आपल्याला खिंड ओलांडू देणार नाही म्हणून पुन्हा एकदा दगा करण्याचं ठरवलं. नेमबाजाला इशारत झाली, दगा झाला, नेमबाजाला इशारत झाली. इंग्रजांनी दिलेली खासणीची बंदूक खासली गेली, इंग्रजांनी दिलेली खासणीची बंदूक खासली गेली. नेमबाजानं सावध घेरलं, घोडा पडला, धाडकन बार झाला आणि त्या फिरंग्याच्या बंदुकीनं थेट बाजीप्रभूंच्या छाताडा सगळी घेतला. बाजींच्या हातातला एक पट्टा गळून पडला, बाजी माग नाही हटला. बाजी आपल्या बांधल केल्या लक्षातच राहिला. अरे राजा अजून गडावरती पोहोचला नाही, जोपर्यंत तोफांची सलामती कानावरती येत नाही तोपर्यंत तुला खिंड ओलांडू देता कामा नये. हर हर महादेवची गर्जना लागली. पुन्हा एकदा मराठ मावळा स्वेच्छानं लढायला लागला आणि एवढ्या तोफेचा पहिला आवाज कानावरती आला. इशारत झाली, बाजी आडवा झाला आणि पहिल्या इशारतीनुसार बाजी ओरडला, आऊसाहेब आऊसाहेब, तुम्हाला दिलेलं वचन मी पूर्ण केलं, तुमच्या बाळाला विशाळकडे चुकरून पोहोचत केलं. दुसरा आवाज कानावरती आला आणि बाजी फुटफुटला. राजा या बांधल बाजीची साखरी चोक झाली. राजा तिसराने अखेरचा आवाज कानावरती आला आणि बाजी फुटफुटला. तोही अखेरचा राजा या बांधल बाजीच्या छातीचा बांध या खिंडीला एवढा कडक पडला की 10,000 गनिमांना या छातीचा बांध फोडताही आला. राजा याच प्रतिपदेच्या सूर्यास्ताबरोबर आमची प्राणज्योत अस्ताला घेऊन चाललो. राजा औ साहेबांना अखेरचा निरोप द्यावा. माझ्या भगव्याची सलामती अशीच आसमंती भडकू दे, असाच भगवा माझा लहरू दे. आणि याच प्रतिपदेच्या सूर्यास्ताबरोबर बांदलबाजी आणि तब्बल 246 मावळ्यांनी त्यांच्या रक्तानं ही घोडखिंड त्यांनी पावन केली. म्हणून दस्तुरे खुद्द शिवाजी महाराजांनी या खिंडीत येऊन त्या खिंडीचं नाव बदललं आणि तेव्हापासून ही घोडखिंड पावनखिंड या नावानं उदयास आली. धन्यवाद. जय घोडी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय घोडी, हरे हरे. खिंड बघा आणि मग कसं आहे तसं सुखरूप आपण वरती जाऊ. सगळ्यांचा आवाज मात्र आता येऊ दे. मम्मी नाही गोब्राह्मण प्रतिपालक पृथ्वी वल्लभ महाराज प्रौढ प्रताप पुरंदर युद्ध नीती धुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर हिंदवी स्वराज संस्थापक हिंदवी स्वराजाधिपती राजाधिराज श्री शिव छत्रपती शिवाजी.
ही आहे ती घोडखिंड जी 300 मावळ्यांच्या रक्ताभिषेकाने पावन झाली आणि बनली पावनखिंड। जय शिवराय।